तर मी तुम्हाला अशा प्रकारे सांगितलं की एखाद्या बॉडीला जर एखाद्या बॉडीला जर पोकळ शेलच्या मध्ये नेलं पोकळ शेल म्हणजे खापरी चेंडू खापरी चेंडू खापरी चेंडू कसा असतो त्याच्या आतमध्ये पूर्ण पोकळी असते फक्त अवतीभोवती मास असतं राईट तर अशी कोणतीही वस्तू जी अशी पोकळ आहे मग ती अशी एवढी थिक असू शकते मग ती अशी एवढी थिक असू शकते म्हणजे इथं मास आहे हे इथं फक्त एवढंच मास आहे मध्ये मोकळी आहे मग एखाद्या दुसऱ्या वस्तूला तुम्ही ह्या बॉडीला आपण असं घेऊया ही बॉडी जर ह्या पोकळीत नेऊन ठेवली तर हिच्यावरती मास लागत आ, फोर्स लागत नाही कुठे नेऊन ठेवा झिरो फोर्स इथं कुठे ठेवा झिरो फोर्स सेंटरला ठेवा बाजूला ठेवा नो फोर्स इज अप्लाइड बाय एक्सटर्नल मास म्हणजे बाहेरच्या मास जर ते गोलाकार असेल हा आता हे मास जर असा असेल म्हणजे असं पूर्ण गोल नाहीये असा अर्धवट गोल आहे हे बघा असं जर इथं बॉडी आणून ठेवली तर हिच्यावर फोर्स लागतो परंतु जसं ह्याला आपण असं क्लोज केलं की हिच्यावर फोर्स झिरो होतो म्हणजे पोकळ गोलाकार शेल मध्ये पोकळ गोलाकार शेल मध्ये एखाद्या बॉडीवरती फोर्स झिरो लागतो चला आता लक्षात आलंय का मी काय म्हटलो ते एक वेळ यसोर नो म्हणून सांगा आता लक्षात आलंय का तर बघा म्हणजे मला एकच म्हणायचंय पो बाहेरची बाहेरचं मास त्या बॉडीवर फोर्स लावू शकत नाही का लावू शकत नाही ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला क्लास मध्ये कळेल चला तरी मी मुलांना थोडस डोकं लावायला कधीही उत्तेजित करतच असतोय तुम्ही मॅथमॅटिक्स तर शिकलेलंच आहे मी तुम्हाला एक प्रूफ करण्यासाठी थोडस इन्स्पायर करतोय की बाबा तुम्ही करून बघा घरी तुम्ही करू शकता लक्षात घ्या ऋषिकेश केंद्रे जो आपल्याकडे विद्यार्थी होता सहाशे त्रेचाळीस मार्क घेतलेला तुम्हाला माहित असेल सध्या मुंबईच्या केईएम हॉस्पिटल ह्याच्यामध्ये केईएम कॉलेजमध्ये तो काय करतोय म्हणजे जीएस जी कॉलेज ज्याला म्हणतात तिथे तो एमबीबीएस करतोय तर तो, तो विद्यार्थी फिजिक्स मध्ये थोडा असा होता मी काय करायचं की लेक्चर सुटत असताना कधी पण अशी एखादी गोष्ट त्यांना करायला द्यायची ती सिलेबस मध्ये जरी नसली तर म्हणायचं की प्रयत्न करून बघा काही पण एकदम नवीनच काहीतरी विचित्र की जे त्याला पुस्तकात कुठं सापडणार नाही पण त्याच्या बुद्धीला चालना देईल असं काहीतरी मी एक होमवर्क द्यायचं की हे प्रूफ करून बघा तर त्याला इतकी आवड होती कसलीही प्रूफ कसलाही प्रूफ तो वेगवेगळ्या पद्धतीनं करायचा वेगवेगळ्या पद्धतीनं -वेग कसल्याही -वेग पद्धतीनं पुस्तकात दिले त्याच नाही त्याच्या मनानं काही पण त्याच्यामुळे फिजिक्स त्याचं खूप जास्त डेव्हलप झालं होतं त्याला एकशे साठ एकशे ऐंशी पैकी एकशे साठ मार्क पडले होते नीट मध्ये लक्षात घ्या तर तुम्हीही तसा प्रयत्न करा मी एक जस्ट थोडासा तुम्हाला अंदाज देतो की कसं तुम्ही त्याला प्रूव्ह करू शकता तुम्ही काय करा एकदम अशी छोटी एक रिंग पकड म्हणजे असं स्पेरिकल शेल पकडा असं म्हणजे त्याची थिकनेस बिलकुलच पकडूच नका उगं थोडीशी पकडा आणि इथे एखादी वस्तू ठेवा राईट <coughs> मग इथून एक असा कोन काढा कसलाही कोण घेऊ शकता आणि हा एक कोण तुम्हाला तसं येणं तर मला वाटत नाही की एवढं सिम्पल जाईल मग आता तुम्हाला हे तर माहिती आहे हे अँगल इज टू हे अँगल असते अपोजिट अँगल आहे मग हे तर टोटल ही डायमीटर आहे बघा तरी मी एक्झॅक्ट सिमेट्रिकल घेतो तिरपट नाही काढायचं त्याला आपल्याला प्रयत्न करा प्रयत्न हे इथं घेतलं मी प्रूफ करायचंय ह्या पार्टनं लावलेला फोर्स ह्या बॉडीवर इथं बॉडी आहे आणि ह्या पार्टनं लावलेला फोर्स इक्वल असतो मग हे तर अँगल सेम आहे मग तुम्हाला काय करायचं असतं माहिती आहे का म्हणजे हे खूप छोटा आहे असं समजा तुम्ही अतिशय छोटा आहे एवढं छोटं आहे की किंवा छोटं नाही समजतंय जमत हे प्रत्येक जो हे ह्याचं मास काढावं लागते तुम्हाल का तुम्हाल ला? तुम्हाला काहीच नाही आणि ह्याचा अंतर ह्या बॉडी पासून इक्वल आहे तुम्ही जर बघितलं तर हे अंतर इक्वल राहणार आहे मग ह्याच मास तुम्ही कसं काढू शकता बघा ह्याचा अगोदर व्हॉल्यूम काढावं लागेल तर तुम्हाला ते जमायचं नाही बघा जमलं तर कुणाला जमलं तर बघा मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला हे टोटल माहिती असते की हे डायमीटर आहे म्हणजे टू इंटू आर आहे किंवा ह्याला तुम्ही डायमीटर पकडा काही करा मग हा समजा डिस्टन्स जर तुम्ही एक्स पकडला तर हा टोटल डिस्टन्स तुमचा म्हणजे इथं जर पकडलं हे एक्स तर हा जो अंतर आहे तो तुमचा येतो समजा ही डायमीटर आहे पूर्णच्या पूर्ण कॅपिटल डी तर हा येतो डी मायनस एक्स इथून एवढा मग याच मास आणि याच मास ह्या लेंथवर आपण हे बस सर्कलच पकडूया ठीक आहे ह्याचं मास आणि ह्याचं मास लेंथवर डिपेंड करणार म्हणजे जेवढी जास्त लेंथ होईल ह्याची तेवढं ह्याच मास होणार सो so, मास इज प्रपोर्शनल टू लेंथ पण तु तुम्हाला माहिती आहे ह्याची लेंथ काय असते ह्याची लेंथ काय असते लेंथ ऑफ द आर्क लेंथ ऑफ द आर्क तुम्हाला झाली असेल तर इथला अँगल जर रेडियन मध्ये घेतला तर अँगल गुनिले ही रेडियस असते बघा सो अँगल गुनिले रेडियस ही झाली लेंथ याची या, या पार्टची ह्याला वन म्हणूया आणि ह्याला टू म्हणूया तर ह्या पार्टची लेंथ काय ते यल टू हा अँगल पण थिटाच आहे थिटा गुणिले यक्स कारण ही रेडियस यक्स आहे मग तुमचा फोर्स काय असतो माहिती आहे का ते जी तर आहेच आणि हे मास यम वन यम टू अपॉन आर्स्क आता हे जी इकडच्या केससाठी आणि हे यम वन हे यम वन तर दोन्ही केससाठी सेम आहे म्हणून आपण हे पकडायचं नाही एफ प्रपोर्शनल टू एम टू अपॉन आर स्क्वेअर असं पकडायचं आणि फक्त बघायचं की दोघांसाठी पण एम टू अपॉन आर स्क्वेअरचा रेशो सेम येतो आणि हे मास मासच्या ठिकाणी सरळ काय ठेवायचं मास ह्या लेंथवर डिपेंड करते असं समजा तुम्ही सध्या तर मास इज प्रपोर्शनल टू लेंथ आणि लेंथ कशाला प्रपोर्शनल आहे अँगलला तर नाही कारण कर दोन्हीकडे अँगल सेम आहेत आणि लेंथ इज प्रपोर्शनल टू धिस रेडियस धिस रेडियस व्हॉट एव्हर इट इज द रेडियस मग तुम्ही असं पकडू शकता, mass, mass length, length radius. So, radius, शकता। आ, की फोर्स इज प्रपोर्शनल टू मास पण मास प्रपोर्शनल टू लेंथ लेंथ प्रपोर्शनल टू रेडियस सो रेडियस आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता परंतु ह्याच्यामध्ये असं होणार की रेडियस वगैरे हे रेडियस म्हणजे असं येणार की इथं हे तुम्हाला लेंथ नाही इथं सरफेस एरिया तयार होतो लक्षात यायचं नाही असं मला वाटतं तुम्हाला आणखीन ते झालेलं नाही तुमच्या लक्षात येत असेल हे जे कोण आहे हा कोण कसा असतो माहिती आहे का हे बघा हे असा हे असा असतो जर तुम्ही बघितलं तर असं वरतून जर बघितलं तर हे असा असतो खूप पुढच्या लेवलचा सांगतो मी डोक्याला ताण घेऊ नका हे असा असतो मग ह्याचा सर्फेस एरिया लागतो तर ते सर्फेस एरिया काढायचं तुम्हाला येणार नाही हे अशा पद्धतीने करू शकता पण सोडून द्या डोक्याला ताण घेऊ नका हे नाहीच जमायचं तुम्हाला कारण हे सर्फेस एरिया ह्याचा वरचा जो सर्फेस एरिया तो काढायचा तुम्हाला काही सूत्र माहिती नाहीये मग ते डोक्याला ताण होईल एवढंच की बाबा हा सरफेस एरिया जो आहे ना हा सर्फेस एरिया तो जशी लेंथ आर वर डिपेंड असते तसा सरफेस एरिया आर स्क्वेअर वर डिपेंड असतो एवढं माहीत असू दे मग हे मास जे आहे ना ते लेंथ नाही तर ह्या एरियावर डिपेंड करत आहे आणि एरिया, एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असतो मग हे आर स्क्वेअर आहे एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे मास प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर मग हे मास जे इथं आले ते प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर बनतो आणि खाली तर आर स्क्वेअर आहे आर स्क्वेअर आर स्क्वेअर कडतोय मग फोर्स इज इक्वल टू दोघांसाठी पण काय येते वन येत एवढंच मला सांगायचंय म्हणून याच्यावरती यानं लावलेला फोर्स आणि या इकडच्या पार्टनं लावलेला फोर्स इक्वल येतो ठीक आहे हे झालं खूप बाहेरचं आता मी सांगतोय तुम्हाला समजण्यासारखं सोपं आणखीन की बाबा हे मास आहे हे छोट मास आहे परंतु जवळ आहे हे मोठं मास आहे पण दूर आहे म्हणून दोघांनी लावलेला फोर्स इक्वल आणि अपोजिट होतो आणि कॅन्सल होते तर आता येतोय आपल्या प्रॉब्लेमवर तुमच्यासाठी काय महत्वाचं हो आहे दहावीमध्ये मी उगे तुम्हाला अंदाज दिला की कशाप्रकारे मॅथमॅटिक्स अप्लाय करायचं असते फिजिक्स मध्ये तर मला एवढच सांगायचंय की आता ही पृथ्वी आहे ती तर काही अशी पोकळ नाही भरलेली आहे पूर्णपणे भरलेली आहे अशी पूर्ण सॉलिड आहे मग एखादी बॉडी इथून वरून इथं आली आता समजा बॉडी इथं असेल तर ही पूर्ण पृथ्वी याच्यावर फोर्स लावते इथं असेल पूर्ण पृथ्वी याच्यावर फोर्स लावते पण बॉडी जशीच इथून खाली सरकते तशीच आपण जर इथून एक गोल काढला तर ही बाहेरची पृथ्वी त्याच्यावरती फोर्स लावू शकत नाही तसच माणूस हा किंवा बॉडी इथून इथं आली तर इथून एक गोल काढायचा कसा गोल काढायचा ह्याला सेंटर पकडून तर मग आता याच्यावरती ही बाहेरची पृथ्वी फोर्स लावू शकत नाही पूर्णच बाहेरची पूर्ण समजा तोच माणूस सेंटरच्या अतिशय जवळ गेला तर एवढीच पृथ्वी फक्त फोर्स लावते की बाहेरची पृथ्वी त्याच्यावरती फोर्स लावू शकत नाही मी आत्ता काय म्हणलो हे कळलं का एवढंच सांगा बाकीचं सोडून द्या आत्ता काय म्हटलो हे कळलं का कळलं का हम्म ह्या चॅप्टरला मी स्लोली घेतोय अशा प्रकारे घेतोय वेगवेगळं सांगतोय कारण हा चॅप्टर अतिशय इंटरेस्टिंग बनवलाय तुमचा लक्षात घ्या आणि हे इलेव्हन क्लास मध्ये याचं फिफ्टी पर्सेंट जशाल तसं आहे म्हणजे इलेवन क्लासच्या चॅप्टरचं फिफ्टी चा ते चाळीस टक्के ते पन्नास टक्के यातलं जशाल तस आहे आणि मग एक्स्ट्रा जे आहे ते तर अशा प्रकारे हे झालेलं आहे समजलं मग आता ह्याला थोडस आणखीन क्लीन करूया त्यांनी काय म्हटलं की जी सेंटरला गेल्यावरती गे त्याची व्हॅल्यू झिरो का होते तर मी तुम्हाला सहजच सांगू शकतो मग बॉडी जशी जशी इथे आल्या इथे आल्या इथे आले इथे आले तस तसंच ती शेवटी सेंटरला आली सेंटरला आली म्हणजे इथं जर आली तर तिच्यावर फक्त एवढीच पृथ्वी फोर्स लावायला आणि बॉडी जर सेंटरला चालेल तर पृथ्वीच उरली नाही सर्व पृथ्वी बाहेरच आहे त्याच्या तर मग तो सेंटरला गेल्यावर त्याच्यावर फोर्स लावायला पृथ्वी उरलीच नाही मग फोर्सच नाही तर एक्सेलरेशन लागेल का त्याच्यावरती म्हणून सेंटरला गेल्यावर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो असते कळलं काय हे पण तुम्हाला सांगा बरं जरा पण आता थोडस ह्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहूया आपण त्याचं कारण आहे की तुम्हाला तीन मार्काला जर जास्त मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला ते तसं लिहिता यावं मग मग आपण काय लिहायचं आता की लेट एक बॉडी आहे ती डी अंतरावर आली वरतून हे डी आणि तिचा पासूनचा डिस्टन्स आहे आर आणि आपण डी पासून एक असा स्पेअर काढला विथ धी सी ॲज अ सेंटर आणि ह्याला आपण थोडं शेडेड केलं शेडेड रिजन त्याच्यानंतर इथून एक अशी रेश काढा आणि इथं म्हणा दिस इज द रेडियस कॅपिटल आर ऑफ द अर्थ मग आता इथे एक वाक्य महत्वाचं आहे आणि ह्या पॉईंटला आपण काहीतरी पी पॉइंट म्हणूया सो लेट बॉडी गोज ऍट पॉइंट पी इन साइड अर्थ इथं सर्वात महत्वाचा पॉइंट द शेडेड रीजन कॅनॉट अप्लाय फोर्स शेडेड रीजन कॅन नॉट अप्लाय फोर्स ऑन बॉडी हे खूप महत्त्वाचं आहे फोर्स ऑन बॉडी हे वाक्य खूपच महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर लिहा त्याच्यानंतर लिहा दिसत नाही का ठीक आहे पुढे त्याच्यानंतर पुढे काय लिहायचं आपण ह्याला काय करूया हे शेडेड आहे ना ह्याला डॉटेड करूया ह्याला ह्याला डॉटेड करूया दिस इज डॉटेड ठीक आहे ओनली डॉटेड पोर्शन कॅन अप्लाय फोर्स ऑन बॉडी आता हे जे डॉटेड पोर्शन आता त्याच्याविषयी आपण बघूया मग आता आपण काय करूया देअर फोर फोर्स ऑन बॉडी इज इक्वल टू जी एम वन यम वन म्हणजे ह्या बॉडीचं मास किंवा स्मॉल म्हणूया कॅपिटल यम डॅश करूया टोटल पृथ्वीचं मास कॅपिटल यम पण आता आपल्याला पूर्ण मास घेण्यात अर्थ नाही ही छोटी जी पृथ्वी दिसते ही आतमधली तिचंच मास घ्यावं लागेल आणि तिचं मास आहे यम डॅश कॅपिटल यम डॅश असं पकडूया आपण डिडेड बाय आता हिच रेडि घे की स्मॉल आर है व्हेर अस लिहाव लगते बाबा नो का व्हेर यम इज मस ऑफ बॉडी कैपिटल यम डैश मस ऑफ डॉटेड पोर्शन डॉटेड पोर्शन मस ऑफ डॉटेड पोर्शन आर रेडिय ऑफ डॉटेड पोर्शन बाळांनो बोर्ड मध्ये लिहिताना सुटसुटीत एका खाली एक व्यवस्थित लिहावं लाग लागतं प्रत्येक गोष्टींचा अर्थ लिहावा लागतो राईट मग अशा प्रकारे हे सर्व लिहिल्याच्या नंतर आता मी एक तुम्हाला नवीन फॉर्म्युला सांगत आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला आता ह्याला आपण म्हणूया इक्वेशन वन हे जशाला तसं हे आहे ह्या बॉडीवरती लागणारा फोर्स ह्या बॉडीवरती ह्या पार्टने लावलेला फोर्स कारण बाहेरचा पार्ट तर फोर्सच लावत नाहीये मग बट परंतु डेन्सिटी त्याला रो म्हणतात डेन्सिटी डेन्सिटी डेन्सिटीला काय म्हणतो आपण रो असं लिहितात बघा काही जण डी पण लिहितात स्मॉल डी काय फरक पडत नाही डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम त्याला म्हणतो मास आता आपल्याला ह्या पृथ्वीचं काढायचं ना तर त्याचा मास आहे यम डॅश आणि व्हॉल्यूम पृथ्वीचं त्या आतमधल्या पोर्शनचं व्ही आहे तर लिहिलंय आपण व्ही म्हणजे व्हॉल्युम ऑफ डॉटेड पोर्शन असं तुम्ही लिहून टाकायचं व्हॉल्यूम ऑफ डॉटेड पोर्शन व्हॉल्युम ऑफ डॉटेड पोर्शन राईट इथपर्यंत व्हॉल्यूम ऑफ डॉटेड पोर्शन मग डेन्सिटीचा हा फॉर्म्युला किती जणांना माहिती आहे योर नो डेन्सिटी इज इगोल व्हॉल्युम ठीक आहे मग आपल्याकडे एवढं सर्व झालेलं आहे सध्या तुम्ही एवढं लिहून घ्या बरं प्रॉपरली हे लिहून घ्या तर आपण पुढे जाऊया बा आता आपल्याकडे ही डायग्राम होती आपल्याकडे हे आलेलं आहे विसरू नका काय आलेलं आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हे जे मास आहे ते कॅपिटल यम डॅश आहे कारण ते डॉटेड पोर्शनचं मास आहे मग मी ह्याच्यावरून लिहू शकतो की यम डॅश इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हे बघा हे व्हॉल्यूमला इकडे गुणाकारात नेलो राईट व्हॉल्युमला तिकडे गुणाकारात लिहिणं की ते डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम येते बघा मास इज इक्वल टू सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम झाल्याच्या नंतर पुढे आपण बघूया हे तर डेन्सिटी जशाला तस आहे गुणिले वॉल्यूम आता वॉल्यूम काय वॉल्यूम हे एक स्पेयर आहे तर स्पेयरचं व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे काय असतं फोर बाय थ्री पाय आर क्यूब चला च वॉल्यूम माहिती आहे ना फोर बाय थ्री पायआर क्यूब या सर नो ऑन फास्ट च वॉल्यूम गुड च वॉल्यूम फोर बाय क्यूब मग मी आता ह्याच्यामध्ये थोडस आणखीन चेंज करतो किंवा आता हे जे आहे डे ची व्हॅल्यू ही जी काही आलेली आहे ही बघा ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू आपण इक्वेशन वन मध्ये टाकूया सो लेट अस पुट इन वन सो वी गेट फोर्स इज इक्वल टू कॅपिटल जी देन स्मॉल यम इंटू कॅपिटल यम कॅपिटल यम आता ते जरा व्यवस्थित लिहित हे जे कॅपिटल यम आहे त्याच्या ठिकाणी मी काय लिहिणार रो इंटू फोर बाय थ्री इंटू पाय इंटू आर क्यूब होल डिवायडेड बाय आर स्क्वेअर मग इज इक्वल टू आता तुम्ही जर बघितलं तर हे आर स्क्वेअर जातो आणि हा क्यूब निघून जातो वन राहत फक्त बघा तुम्हाला माहिती आहे ना हे आर क्यूब आहे आर स्क्वेअर आहे हे वर जाऊन काय होत असतंय आर क्यूब माय थ्री मायनस टू होतंय आणि ते इज इक्ल टू काय होत आहे आर येत आहे उत्तर अरे हे झेपलं का किती जणांना हे कळलं का काय होतंय आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू आर येत बघा आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू आर येत राईट तर फोर्स इज इक्वल टू येणार जी यम हे रो त्याच्यानंतर हे फोर इथं जे फोर आहे त्याला मी इथं लिहितो हे जे थ्री आहे त्याला ली, तो खाली लिहित ऑफकोर्स ते खालीच येत आहे फोर जी एम रो त्याच्यानंतर पाय आणि त्याच्यानंतर एक राहिलेलं आर तुम्ही जर पाहचाल तुम्ही जर पाहचाल हे जे स्मॉल आर आहे हे स्मॉल आर जस जसं आपण खाली येऊ तस तसं हे आर कमी होत जाते बघा स्मॉल आर कमी होत जाते आणि सेंटरला स्मॉल आर इक्वल टू झिरो होते सेंटरला स्मॉल आर इक्वल टू झिरो मग हे काही का असणार ह्याची व्हॅल्यू काही का असणार परंतु सेंटरला सेंटरला स्मॉल आर ची व्हॅल्यू झिरो होते हे सर्व कॉन्स्टंट आहे मग बट स्मॉल आर इक्वल टू झिरो ऍट सेंटर हे कळलं का रे स्मॉल आर इक्वल टू झिरो ऍट सेंटर ये नो स्मॉल आर इक्वल टू झिरो ऍट सेंटर यस मग स्मॉल आर इक्वल टू झिरो झालं मग हे काही का असणार हे डब्बा काही का कॉन्स्टंट असणार पण कशालाही आपण जर झिरो न मल्टिप्लाय केलं ते असू द्या काय पण फोर जी एम पाय त्यानंतर रो डिव्हायडे बाय खाली थ्री परंतु मल्टिप्लायड बाय झिरो हे जे आर आहे कशालाही झिरोने मल्टिप्लाय केल्यावर उत्तर काय येणार आहे झिरो कशालाही झिरोने मल्टिप्लाय केल्यावर उत्तर काय येणार आहे झिरो मग अशा प्रकारे सेंटर ऑफ द अर्थला गेल्यावर आपल्यावरती फोर्स लागतोय झिरो मग आपल्यावर जर फोर्स झिरो लागतोय जर मग बट आता फोर्स तर झिरो आहे बट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी एक्सेलरेशन ॲक्सेलरेशन म्हणजे काय असते फोर्स अपॉन मास एक्सेलरेशन म्हणजे काय असतंय फोर्स अपॉन मास मग फोर्सच झिरो आहे मास काही का असणार उत्तर काय येणार झिरो देर फोर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू ग्रॅविटी ज्याला की आपण म्हणतो जी इज सेंटर चला हे कळलं असेल तर यस म्हणून सांगा कळलं असेल तर यस म्हणून सांगा सेंटर ऑफ अर्थला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो आहे अशा प्रकारे हा खूप मोठा क्वेश्चन आहे परीक्षेत येऊ शकतो हॉट हॉट्स म्हणून असतात बघा क्वेश्चन तुम्हाला तसा हा हॉट्स मधला क्वेश्चन आहे परफेक्टली लिहून अगोदर समजून घ्यायचंय आणि मग मी जसं लिहून दिलंय तसं त्या पद्धतीत लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे नंतर घरी ठीक आहे ओके लिहून घ्या बरे हे नेक्स्ट क्वेश्चन आहे चौथा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर लेट द पिरियड ऑफ रेव्होलूशन ऑफ अ प्लॅनेट ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द स्टार बी कॅपिटल टी आता हे क्वेश्चन आपल्याला करत असताना आपला असं ऍझ्युम करायचं की सर्क्युलर मोशन करत आहे एक, एक स्टार आहे इथे आणि त्याच्या भोवती एक प्लॅनेट सर्क्युलर मोशन करत आहे समजा स्टार थोडा मोठा काढूया आणि त्याच्या भोवती एक प्लॅनेट अशी सर्क्युलर मोशन करत आहे हा प्लॅनेट आहे तो सुरुवातीला आर ह्या डिस्टन्सवर होता आणि आर ह्या डिस्टन्सवर असताना त्याचा टाइम पिरियड कॅपिटल टी आहे म्हणजे पूर्ण राउंड कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ आपल्याला प्रूव्ह करायचंय की जर हा डिस्टन्स टू आर झाला म्हणजे जर हा प्लॅनेट इथं फिरण्याच्याऐवजी थोडासा दुरून फिरायला लागला असा म्हणजे जेणेकरून हा डिस्टन्स टू आर होईल तर त्यावेळेस टाइम पिरियड रूट एट टाइम्स टी होईल तर बघा इनिशियली बघा मी इथे लिहितोय <coughs> इथं लिहितोय दोन केसेस आहेत ही एक केस हिला म्हणून आपण पहिली केस हिला म्हणा आपण दुसरी केस तर सुरुवातीची जी रेडियस दिलेली आहे ती आर दिलेली आहे नंतरची रेडियस दिलेली आहे ती टू आर दिलेली आहे पहिला जो टाइम पिरियड आहे पहिल्या केस मधला ह्या केस मधला टाइम पिरियड दिलेला आहे कॅपिटल टी आणि दुसऱ्या केस मधला टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे दुसऱ्या मधला टाइम पिरियड आपल्याला प्रूव्ह करायचा आहे म्हणजे आपण म्हणूया की काढायचा आहे ठीक आहे दुसऱ्या मधला टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे ते रूट ए टाइम्स टी असं आहे काढायचं आहे आपल्याला सिद्ध करायचंय तर दोन केसेस आहेत मग तुम्हाला माहिती आहे बाय के प्लस थर्ड लॉ बाय थर्ड लॉ के प्लस चा तिसरा नियम काय म्हणतो रे टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब चला हे आलं का डोक्यात हे नो हे डोक्यामध्ये घुसलं का येस गुड मग तुम्हाला मी प्रपोर्शनॅलिटी मध्ये सांगितलंय बघा मागच्या वर्षी जर असा असेल तर तुम्हाला लिहिता काय येतं टी तुम्ही टी टू अगोदरल्या टी वन अगोदर लिहाय फरक पडत नाही जर मी असं लिहिलं टी वन अपॉन टी टू इज इक्वल टू आर वन अपॉन आर टू फक्त काय करायचं ह्याला स्क्वेअर करायचा तुम्ही असं करा प्रायव्हेटली एकमेकाला काय लक्षात घ्या ह्याच्यावरती स्क्वेअर आहे ना म्हणून हे स्क्वेअर करायचं आणि ह्याच्यावरती क्यूब आहे म्हणून इथं क्यूब करायचं चला हे किती जणांना झेपलं प्रोपोर्शनालिटीवरून हे हेच महत्वाचं आहे याच्यावरून हे लिहिता येणं हे खूप महत्वाचं आहे खूपच महत्वाचं आहे गुड चला छान छान अतिशय सुंदर तर आपल्याला ह्याला उलट करून घ्यायचं ह्यालाही उलट करायचं ह्याला उलट करायचं मी तसं डायरेक्टली लिहित असतोय पण तुम्हाला जरा वर टी वन लिहिलं की बरं पडतंय आता दोघांनाही उलट करतो तर काय येतंय टी टू अपॉन टी वन स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू आर टू क्यूब अपॉन आर वन क्यूब मग आता हे टी वन इकडे घेऊन जातो बघा मी हे भागाकार आता इकडे जाऊन गुणाकारात येते टी टू स्क्वेअर इज इक्वल टू हे जशाला तसं आर टू अपॉन आर वन आता हे दोघांना वेगवेगळा क्यूब करण्याच्या ऐवजी मी काय करतो ह्या दोघांच्या ब्रॅकेटचा क्यूब करतो राईट आणि हे टी वन इकडे जाऊन गुणाकारात टी वन स्क्वेअर सो टी टू स्क्वेअर इज इक इक्वल टू आर टू अपॉन आर वन आर टू किती दिले बघा आर टू इज इक्वल टू टू आर दिले बघा आर वन आर वन किती दिलं बघा आर दिलं बघा आर ह्याचा क्यूब गुणिले टी so, वन टी वन किती आहे कॅपिटल टी मग इक्वल टू हे आणि हे कटलं सो हे ह्याचा स्क्वेअर आहे विसरू नका हा मग हे इथं मध्ये आलं टू त्याचा क्यूब गुणिले टी स्क्वेअर इक्वल टू टू चा क्यूब किती होतो एट टू चा क्यूब एट टी स्क्वेअर हे आलं तुमचं टी टू स्क्वेअर आता हा स्क्वेअर काढून टाकायचा म्हटलं की इकडे स्क्वेअर रूट करावा लागतो सो टी टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एट टी स्क्वेअर परंतु हे स्क्वेअरच्या बाहेर येते टू हे स्क्वेअरच्या स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर काय होतंय हे मध्येच राहतंय आणि हे टी तसं ह्यालाही काढता येते थोडं बहुत बाहेर पण आपल्याला एवढंच प्रूव्ह करायचंय टी टू इज इक्वल टू रूट एट टी हे झे जे, झेपलं का रे हे समजलं का हे डायजेस्ट झालं का कळलं का कळलं का हम्म राईट काहीच नाही बघ टाइमपास क्वेश्चन आहेत तुमचे मस्त एकदम हळूहळू हळूहळू गट चला हे लिहून घ्या सर्वांनी